पंतप्रधान मोदींचं केदारनाथला जाणं आणि एक्झिट पोल दोन्ही नौटंकी, शरद पवार यांचं खळबळजनक वक्तव्य। भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याच्या प्रयत्नात, गेल्या 5 महिन्यात 4 वेळा बहुमत केलं सिद्ध, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं वक्तव्य। एक्झिट पोलच्या अंदाजानंतर राज्यातही भाजपामध्ये हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावली कोअर कमिटीची बैठक। काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे अधिकार राहुल गांधींना, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांची नावं चर्चेत। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या मराठा विद्यार्थ्यांना अखेर दिलासा, एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी, मेडिकल पीजी प्रवेशासह एमबीबीएस प्रवेशाला मराठा आरक्षण होणार लागू। एक्झिट पोलनंतर व्यक्त होताना अभिनेता विवेक ओबेरॉयचा आततायीपणा, ऐश्वर्या रॉयचा सोशल मीडियावरचा फोटो केला रिट्वीट, राष्ट्रवादीची विवेकवर कारवाईची मागणी, तर विवेकला राज्य महिला आयोगाची नोटीस। दुष्काळ निवारणाची माहिती सादर करण्यासाठी आणखी किती वेळ हवा, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश। अमूल कंपनीकडून दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ, उद्यापासून नवीन दर होणार लागू। बुलडाण्याच्या मलकापूरजवळ भीषण अपघातात 13 ठार, भरधाव टेम्पो आणि ट्रकमध्ये झाली धडक। आणि पुण्यातल्या अॅमेनोरा शाळेनं केलेल्या मनमानी फी वाढीमुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक, शिक्षण संचालकांच्या कार्यालयालाच ठोकलं टाळं।